मित्रांनो नमस्कार. रामदास आठवले हे नाव आपल्या डोळ्यासमोर आलं तर आपल्यासमोर एक पॅन्थर, दलित नेता, RPIचे अध्यक्ष, खासदार ते केंद्रीय मंत्री असे एक चित्र आपल्यासमोर उभं राहतं. दुसरी एक गोष्ट म्हणजे सोशल मीडियावरती त्यांच्यावरती वेगवेगळे जोक आपण वाचतो आणि हसतो. संसदेमध्ये ते कविता करतात, सगळ्यांना हसवतात, हे एक वेगळं चित्र आपल्यासमोर असतं. आप ज्यादा हसते नाही आहे लेकिन मैं आपको हसाऊंगा. मात्र या रामदास आठवलेंबद्दल कुणी कधी द्वेष करताना आपल्याला दिसत नाही आणि रामदास आठवले सुद्धा कुणाचा कधी द्वेष करत नाहीत. आमचे मार्गदर्शक मित्र पत्रकार ब्रह्मा चट्टे पाटील यांनी लिहिलेला एक लेख आहे रामदास आठवलेंबद्दलचा, तर तो लेख आपण आज KP लाईव्हच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. जब आपकी सत्ता थी मैं आपके साथ था, रामदास आठवले. रामदास आठवले तुमच्या हसण्याचा विषय होईल, तुमच्या टिंगलीचा विषय होईल, पण तुमच्या तिरस्काराचा विषय कधीच होणार नाही. कारण हा माणूस कधीच कोणाचा द्वेष करताना दिसला नाही, हा माणूस कधीच कोणाचा तिरस्कार करताना दिसला नाही. त्यामुळे या माणसाची राजकीय विरोधक सुद्धा या माणसावर प्रेम करताना दिसून आलेत. प्रत्येक माणसाच्या राजकीय भूमिका या प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळ्या असू शकतात. माणूस भूमिका बदलत असतो आणि राजकारणी माणूस तर आपल्या भूमिका ह्या नेहमी बदलत असतो. आता त्या भूमिका योग्य की अयोग्य यावर चर्चा होईल, पण तो माणूसच तिरस्करणीय असं कधीच होऊ शकणार नाही. आता यालाही काही लोक अपवाद असू शकतील म्हणा, पण ते मला सुचवायचं नाही आहे. आठवले साहेब कधी कुणाबद्दल द्वेषपूर्ण बोलत नाही, तेढ निर्माण होईल अशी कुठली भाषा करत नाही. दलित सवर्णांमध्ये समन्वय साधण्याचा वेळोवेळी प्रयत्न करतात. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना झुंजारपणे पॅन्थर उभा करून सत्तेशी संघर्ष करत करत सत्तेत पोहोचलेला माणूस म्हणजे आठवले साहेब. राजकारण करत त्यांना जे करावं लागतं त्या त्या गोष्टी ते करतात. ते कधी काँग्रेससोबत असतात तर शिवसेनेसोबत, तर कधी भाजपसोबत. ते त्याबद्दल कोणाला काय आक्षेप असण्याचं काही कारण नाही. मी मुंबईत आठवले साहेबांचं घर पाहिलं जे बांद्र्यामध्ये आहे. ते सताळ उघडं असतं, त्यांचं स्वयंपाकघर सर्वांसाठी खुलं असतं आणि त्यांच्या घरी आलेला प्रत्येक माणूस हा जेवून जातो. अगदी तुम्ही एखाद्या नेत्याच्या किचनपर्यंतही जाऊ शकता असा नेता म्हणजे रामदास आठवले. दिलखुलास, सदाबहार आणि सतत कार्यरत असणारा नेता. मला खात्री आहे की आठवले साहेबांबद्दल एखादा जोक केला तरी त्या जोकला ते तितक्याच दिलदारपणे, दिलखुलासपणे दाद देतील. म्हणजे अगदी वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्वा त्यांच्याबद्दल घालून पाडून बोलतात, त्यांना तुच्छतेने बोलतात. पण रामदास आठवले यांनी कधीही प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल काही चुकीचं विधान केल्याचं माझ्या वाचण्यात नाही. उलट प्रकाश आंबेडकर यांच्या विधानाबद्दल रामदास आठवले यांना विचारलं तर ते म्हणतात, ते मला कुत्र मांजर म्हणतात पण मी त्यांना काहीच म्हणणार नाही. ते आमचे ज्येष्ठ नेते आहेत, मी त्यांच्या नेतृत्वात काम करायला तयार आहे. सध्याच्या द्वेषपूर्ण वातावरणात लोकांना निखळपणे हसायला लावणारा नेता म्हणजे रामदास आठवले. सध्या सोशल मीडियात त्यांच्याबद्दल वेगवेगळे जोक्स वाचले, त्यांना ट्रोल करणारे मेसेज वाचले म्हणून लिहावंसं वाटलं, बाकी काही नाही. तुम्ही रामदास आठवले यांना भेटला तर तुमचंही मत बदलेल मला याची खात्री आहे. मी आजपर्यंत त्यांना ज्या वेळेस भेटलो ते सगळे प्रसंग आठवले म्हणूनच हे लिहिलं. ब्रह्मा चट्टे पाटील, धन्यवाद. मित्र हो, KP लाईव्ह चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जरूर शेअर करा. धन्यवाद. हम सब मिलकर हाथ में लेते हैं एकता की मशाल, हम सब मिलकर हाथ में लेते हैं एकता की मशाल और भारत को बनाते और भी विशाल.